पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. कष्टकऱ्यांचे द्रष्टे नेते समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शेलघर गावात प्रवेशद्वार उभारण्यात आला आहे. या प्रवेशद्वाराचे लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. आधुनिक व स्पर्धेच्या युगात टिकण्याकरिता एकीचे बळ महत्वपूर्ण ठरते, त्याचप्रमाणे गावाच्या विकासासाठी एकी महत्वाची असते असे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शेलघर येथे केले आहे. शेलघर येथे स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सौजन्याने भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आलं आहे. या प्रवेशद्वाराच्या लोकार्पणावेळी शकुंतलाताई ठाकूर, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, तालुकाध्यक्ष अरुण शेड भगत, कामगार नेते महेंद्र घरत, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेट पाटील, उद्योजक हरिचंद्र पाटील, संध्या मुंबईकर, सुलोचना गवंडी, संजय भगत, प्रकाश भगत, अजय भगत, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, कोळी समाजाचे नेते विश्वनाथ कोळी, माजी सरपंच रामदास ठाकूर, अमृत भगत, चंद्रकांत घरत, वामन म्हात्रे, भाजपचे उल्वानोड 2 अध्यक्ष विजय घरत, उल्वानोड 1 अध्यक्ष मदन पाटील, एमडी खारकर, अनंत ठाकूर, वसंत शेट पाटील, अशोक घरत, रवींद्र भगत, नंदकुमार म्हात्रे, अनिल खोपडे, पंचक्रोशीतील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सादर आहे स्टाइलिश ऑफिस वेअर. एक वर्षाच्या गॅरंटी सह टायझर शर्ट्स, ट्राउजर्स, जीन्स, टी शर्ट्स, टायझर.